सांगण्याला जनतेला काय आवाहन कराल मतदानासाठी? तुम्ही स्वतः मतदान करून आलेला आहात, राज्यातल्या जनतेला काय नेमकं आवाहन कराल मतदान करण्यासाठी? खरं म्हणजे आजचा आजचा दिवस हा लोकशाहीतला लोकशाहीतला उत्सवाचा दिवस आहे आणि महाराष्ट्राचा देखील हा उत्सवाचा दिवस आहे. महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे आणि महाराष्ट्राला शक्तिशाली आणि देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाणारा हा उत्सव आहे आणि म्हणून या उत्सवामध्ये सर्व मतदारांनी सहभागी व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे, कारण मतदान हे आपलं पवित्र कर्तव्य आहे, हे आपली जबाबदारी आहे आणि म्हणून ती प्रत्येक नागरिकांनी पार पाडली पाहिजे आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सामील झालं पाहिजे असं माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे. या राज्यातला मतदानाचा टक्का जास्तीत जास्त वाढवण्यासाठी प्रत्येकाने मतदान करावं आणि लोकशाही समृद्ध आणि प्रगल्भ करावी अशा प्रकारची विनंती मी करतो. खरं म्हणजे गेल्या 5 वर्षाचा कारभार या महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिला आहे. 2019 मतदान झालं आणि त्यावेळेस जे काही महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षेच्या विरुद्ध झालं, सरकार चुकीच्या पद्धतीने सरकार तयार झालं, ही जनता 2019 ती घटना अजून विसरलेली नाही आणि त्यामुळे गेल्या 5 वर्षामध्ये या राज्याची कोणी दशा केली आणि या राज्याला विकासाची दिशा कोणी दाखवली हे लोकांना माहीत आहे आणि या राज्याचा केलेला विकास, या राज्यामध्ये सुरू केलेल्या कल्याणकारी योजना, या योजना ज्या आहेत आणि विकास हा लोकांना माहीत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारखी अनेक मी काय त्या डिटेलमध्ये जात नाही, परंतु अनेक योजना या सर्वसामान्य लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या भावांसाठी, लाडक्या शेतकऱ्यांसाठी, लाडक्या कामगारांसाठी, लाडक्या ज्येष्ठांसाठी आम्ही केल्या आणि नक्कीच आम्हाला समाधान आहे की गेल्या 5 वर्षामध्ये या राज्याला पुढे नेण्यासाठी, या राज्याला विकासाकडे नेण्यासाठी, या राज्याला एक खरं म्हणजे या राज्याचा सर्वांगीण विकास आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी या महाराष्ट्राला एक शक्तिशाली राज्य बनवण्यासाठी आम्ही महायुतीने प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं या राज्यातली जनता आज समाधानी आहे. मी स्वतः समाधानी आहे. 2.5 वर्षाचा कार्यकाळ आणि आमचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ हाही लोकांनी पाहिलेला आहे आणि म्हणून या आजच्या या महाराष्ट्रातली जनता भरभरून कामाला मतदान करतील, विकासाला मतदान करतील आणि म्हणून मतदानाचा टक्का मतदान हे लोकशाहीला प्रगल्भ करणार आहे, लोकशाहीला मजबूत करणार आहे आणि म्हणून सगळ्यांनी मतदान करावं असं आवाहन विनंती मी करतो. पूर्णपणे येणारं सरकार महायुतीचं बहुमताचं थम्पिंग मेजॉरिटीचं असेल. म्हणून आम्ही विकासाला प्राधान्य दिलं, कल्याणकारी योजनांना प्राधान्य दिलं, 2.5 वर्षाचा कार्यकाळ या महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेला आहे. आज बहुत ही लोकशाही का एक पवित्र दिन है, ये उत्सव है, ये लोकशाही को समृद्ध और मजबूत करने वाला उत्सव है. इसमें सभी ने मिलकर इस उत्सव में सहभागी होना चाहिए, सभी ने वोट करना चाहिए क्योंकि ये महाराष्ट्र को शक्तिशाली बनाएगा, देश की अर्थव्यवस्था को
मजबूत बनाएगा। इसलिए आज का दिन बहुत ही महत्वपूर्ण है, ये मतदान सभी लोग करें और हमारी लोकशाही समृद्ध करें, प्रगल्भ करें, मजबूत करें। और पिछले 5 साल का कारोबार लोगों ने देखा है, 2019 में क्या हुआ था लोग आज भूले नहीं है। लोगों का मैंडेट क्या था और लोगों का मैंडेट था महायुति, जनता का मैंडेट था महायुति, लेकिन सरकार महायुति की नहीं बनी, इसलिए वो लोगों के ध्यान में है पूरी तरह। और 2.5 साल का कार्यकाल भी देखा है उन्होंने और हमारे 2.5 साल का भी देखा है, और इसलिए हमारे 2.5 साल में एक तरफ विकास, जो विकास को रोका था हमने उसको शुरू किया, जो कल्याणकारी योजना है जैसे लाडली बहन, लाडला भाई, लाडला किसान, कई योजनाएं, मैं अभी सब में खुलकर बताना नहीं चाहता, लेकिन विकास और कल्याणकारी योजनाएं जो शुरू की है इसका प्रतिबिंब जो है इस चुनाव में दिखेगा। महिलाओं का बड़े पैमाने पे लाडली बहनों का और लाडले भाइयों का मतदान होगा। गुजारिश करता हूँ लोकशाही में वोटिंग होना चाहिए, ये हमारा अधिकार है, हमारी जिम्मेदारी है, वो हमने बखूबी निभानी चाहिए, और इसलिए सभी वोट करें। और मुझे विश्वास है 2.5 साल में जो महायुति ने काम किया है, जो कल्याणकारी योजनाएं, जो विकास, उसके बलबूते पे आने वाली सरकार जो है मजबूत थंपिंग मेजोरिटी की, ये महायुति की होगी। अरे हमारे सूरज शाम था मैं तो रिपोर्टर टीवी ने तो घूम शाम था पढ़ना।